पनवेल महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी पक्षाने प्रशासनाच्या अनेक कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून धारेवर धरले. ही महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रशासनाने मनमानी कारभार चालू ठेवला आणि लवकरच सुधारणा न केल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा दिला. पनवेल महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी पक्षाने प्रशासनाच्या विरोधात असलेल्या अनेक तक्रारी सादर करून कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या अनुपस्थित उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल यांनी महापालिका प्रशासन कोणतेही निर्णय घेताना महापौर आणि उपमहापौर यांना विश्वासात घेत नाही, त्याचप्रमाणे काही गोष्टी प्रशासन मुद्दामून करीत असल्याचे दिसत आहे आणि आत्ता पुढे मी माझ्या अधिकाराचा वापर करून प्रत्येक गोष्टीचा जाप विचारेन असे खडे बोल सुनावले. तसेच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाविरोधात असलेल्या अनेक समस्यांना समोर आणून कारभारावर टीकास्त्र सोडले. सन्माननीय आयुक्त साहेब आणि सन्माननीय उपायुक्त साहेब, मला वाटतंय बावनकुळे मॅडम, स्वच्छते संबंधी जे जे दावे करतायत की आम्ही लोकांच्या मीटिंग घेतल्या, आम्ही लोकांमध्ये गेलो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे आणि ह्या बातम्या आजही पेपरला येतात, याचं कारण सांगू का? ते बरोबर बोलतात आम्ही केलं, पण ते दोघं मिळूनच पासून ते प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवतात आणि त्यानंतर एक मिनिट त्यानंतर सोसायट्यांना, म्हणजे आता जसं त्यांनी मागाशी अमरजींना मुकाम उत्तर दिलेलं आहे की आम्ही एक मीटिंग घेतली कळंबोलीमध्ये, नाही नाही ऐका ना ऐका, कळंबोलीमध्ये सर्व पक्षीय नगरसेवक आहेत की ज्यांचा लोकप्रतिनिधींशी आणि हाऊसिंग सोसायट्यांशी जास्त संबंध येतो, आरोग्य सभापती कामोटेचे आहेत, आरोग्य समिती गठीत झालेली आहे, मग का नाही यांना विश्वासात घेऊन हे काम केलं जात? का हे चोरी छुपे काम चाललंय? प्रत्येक सोसायटीत आम्ही असे का कुठलाही नगरसेवक मत मागण्यासाठी जातो, त्यांचे प्रश्न विचारतो, त्यांच्या अडचणी समजावून घेतो, त्यांना आश्वासन देतो, आम्ही हे करू आम्ही ते करू, आणि आम्हाला त्या सोसायटीमध्ये सगळ्यात जवळजवळ 90% लोकांना आम्ही ओळखत असतो. आपण किती लोकांना ओळखता सोसायटीतल्या? किती सेक्रेटरीना ओळखता? किती अध्यक्षांना ओळखता? किती जणांना पत्र दिली? किती जणांचा फीडबॅक आपण घेतला? किती जण त्या दिवशी मीटिंगला हजर होते? आपण सांगू शकाल तर सांगा ना जरा. हे जर आपल्याला अभियान राबवायचं असेल, या हे जर लोकांपर्यंत ग्रास रूट पर्यंत पोहोचवायचं असेल, तर त्या लोकांना सहभाग नको करून घ्यायला. खारघर पासून कोपऱ्यापासून, म्हणजे आमची जी गाव आहेत घोट पासून पर्यंत सगळ्या जी इंडस्ट्री झोन आणि त्याच्या परिसर, कळंबोली पासून नावड्याचा झोन 2 झालेला आहे फेज 2, अशा ठिकाणी लोक आता राहायला इच्छुक नाहीत, राहण्यास सुद्धा तयार होत नाही किंवा इथंशी घर सुद्धा घेत नाही. त्याचं कारण आहे की त्याचं कारण आहे इथलं एअर पोल्युशन. म्हणून आमची माझी या ठिकाणी विनंती आहे की जे ब्रोमिंग होतं संध्याकाळी जर आपण 8-9 दरम्यान गेला तर वरती ढग जमा होतो, त्याप्रमाणे या ठिकाणी जर सकाळी उठला दरवाजा खोलला तर सकाळी हवा घ्यायची असेल तर घरात प्रदूषणाचा वास मारतो. काही लोक आमचे दरवाजे खिडक्या बंद करतामुळे आमची जी होणारी नव्याने जी पिढी आहे त्या पिढीवरती कुठल्या प्रकारचे रोग, मॅडम डॉक्टर मॅडमनी परवा महापौर मॅडमनी त्यांना विचारलं की नक्की कुठला कुठला वायू आहे, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज हा जो आमचा परिसर आहे तो परिसर असा प्रकारे गुडमडला आहे. खारघर असेल, खांदा कॉलनी असेल, नवीन पनवेल असेल, कळंबोली असेल, ग्रामीण भाग कुठलाही असेल, इथे आपण जेव्हा फिरतो त्यावेळेला बघतो की कचरा किती प्रचंड प्रमाणामध्ये हा तिथं जमलेला आहे, किती साचलेला आहे, तो साफ होत नाहीये. मग प्रशासन कशाच्या मागे? पाण्याच्या मागे. पाण्याचं करतंय. आताच आपल्या दिसून आलं की पाण्याच्या बाबतीत पण सांगता त्यांनी सांगता काहीच इथं काम केलेलं नाहीये, अजूनही त्यांची चर्चा करायची सांगता त्यांची तयारी आहे. मग गेल्या 6 महिने जेव्हापासून आपली इथं महासभा अस्तित्वामध्ये आली तेव्हापासून यांनी आतापर्यंत का ना मीटिंग घेतल्या? हा विषय आहे. या विषयाबद्दल सांगता इथं अमृत योजनेबद्दलची माहिती ही इथे उपायुक्त मॅडमना नाहीये, त्यांना माहिती आहे की सांगता याच्याबद्दलची माहिती हे लैंगिक सभेला सुद्धा नाहीये. म्हणजे एवढा प्रश्न जर महत्वाचा आहे तर आयुक्त सभांनी फक्त स्वतःकडे का ठेवला? याचा अर्थ त्यांनी त्यांच्या सहकारी वर्गामध्ये सुद्धा याच्याबद्दलची नीट चर्चा केलेली नाहीये. आज सांगता या इथे ह्या पनवेल महानगरपालिकेचे प्रश्न आहेत हे अतिशय, म्हणजे इथं समस्याची इथं भजबजपुरी इथं जमलेली आहे. या इथं समस्या सोडवण्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन हे पूर्णपणे नाकामी अर्थ ठरलेलं आहे. महासभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या ठिकाणी तसेच टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्याजवळ सुशोभीकरण, महापालिका हद्दीतील मूषक पकडून त्यांची विल्हेवाट लावणे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेचे व आरोग्य केंद्राचे महापालिकेत हस्तांतरण करणे, तसेच अनेक ठराव महासभेत घेण्यात आले.